उपवासाला रोज रोज साबुदाणा, शेंगदाणा, बटाटा, भगर हे सगळ्या गोष्टी खाऊन ना पोटाला त्रास होतो किंवा कंटाळ येतो. काही जणांना पचनाचा सुद्धा त्रास होतो. याकरताच आज आपण जरा सुद्धा साबुदाणा, शेंगदाणा, बटाटा, वरी तांदूळ किंवा भगर काहीही न वापरता अतिशय पौष्टिक असा हा उपवासाचा कुरकुरीत डोसा तयार करणार आहोत. हा डोसा उपवासालाच काय तर नेहमी सुद्धा आपण बनवून खाऊ शकतो, कारण आरोग्यवर्धक गुणधर्मांनी युक्त असा हा उपवासाचा साधा सोपा कुरकुरीत डोसा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा हा उपवासाचा डोसा आपण राजगिऱ्यापासून तयार करणार आहोत. या राजगिऱ्यामध्ये ना कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन ए असे बरेचसे गुणधर्म आहेत. त्यामुळे आज आपण हा राजगिऱ्याचं पीठ वापरून डोसा तयार करणार आहोत. हे मी विकत आणलेलं राजगिऱ्याचं पीठ आहे, पण जर तुम्हाला घरी करायचं असेल तरीही चालेल. एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं, त्याच वाटीने एक वाटी गोड ताक घेतलेलं आहे, कारण आता ऑक्टोबर हीट आहे त्यामुळे मी ताकाचा वापर करणार आहे. पण जर तुम्हाला पाणी वापरायचं असेल तरी काहीच हरकत नाही. चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे एकदा चांगलं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आपलं जसं नेहमीचं डोश्याचं बॅटर तयार होतं अगदी तसंच हे मिश्रण असं तयार झालेलं आहे. अगदी गरज वाटलं तर एखाद दोन चमचे पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. आता बघा, आपलं हे नेहमीच्या डोश्यासारखं ही कन्सिस्टन्सी अशी करून घ्यायची. आता हे आपण एक दोन मिनिटं झाकून ठेवूया. तोवर मी इथे बिडाचा तवा ना चांगला कडकडीत गरम करायला ठेवून देते. बिडाच्या तव्याला तेल लावलं आणि गरम करायला ठेवला तोवर एखाद मिनिटामध्ये हे पीठ ना आपलं चांगलं भिजतं. फार वेळ भिजवण्याची वगैरे अजिबात गरज नाहीये. जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर किंवा आणखीन काहीही यामध्ये घालू शकता, पण मी आज प्लेनच करणार आहे. इथे मी बिडाचा हा तवा सुद्धा चांगला तेल लावून गरम करून घेतलेला आहे आणि यावर थोडस आपण असं पाणी शिंपडायचं, म्हणजे तव्याचं टेम्परेचर थोडस कमी होतं आणि डोसा ना अगदी छान आपला तयार होतो. एकदा सुती कापडाने हे सगळं व्यवस्थित असं पुसून काढायचं आहे. आता गॅस मात्र कमी करायचा आणि कमी आचेवर आपल्याला हा डोसा घालून घ्यायचा आहे. एक पळी मिश्रण मी हे तव्यावर घातलं आणि हे असं गोल 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 अगदी हलक्या हाताने मस्त आपल्याला गोल गोल पातळ असा हा डोसा पसरवून घ्यायचा आहे. आपलं जसं नेहमीच डोशाचं पीठ होतं ना अगदी तसंच हे पीठ तयार झालेलं आहे. वरची बाजू हलकीशी सुकल्यासारखी दिसली की मग यावर तुम्हाला जर काही तेल सोडायचं असेल किंवा तूप सोडायचं असेल तर ते तुम्ही सोडू शकता. मी इथे साजूक तुपाचा वापर करणार आहे. हा डोसा दह्याबरोबर खायला छान लागतो, त्याचबरोबर लोणी असेल तर लोण्याबरोबर किंवा खोबऱ्याची चटणी याबरोबर अप्रतिम लागतो. राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, लोह असतं, मॅग्नेशियम आहे, फॉलिक ऍसिड आहे, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वयोवृद्धांना सुद्धा हा डोसा खाणं खूप फायदेशीर आहे. डायबिटीसवाल्यांसाठी सुद्धा हा डोसा खूप उपयुक्त आहे. मी आता हा तवा असा थोडा थोडा सरकवून हा डोसा चांगला कडेपर्यंत असा भाजून घेणार आहे, कारण डोसा मोठा आहे, गॅसची आज कडेपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे थोडासा तवा हलवून असा हा कडा सुटेपर्यंत डोसा चांगला शेकवून घेतला. लहान ते मध्यम आचेवर डोसा शेकवला तर छान कुरकुरीत होतो आणि थोडा मोठ्या आचेवर शेकवला तर नरम होतो. जर तुम्हाला नरम डोसा आवडत असेल तर थोडी मोठी आस ठेवा आणि जर अगदी कुरकुरीत हवा असेल तर लहान आचेवर चांगला शेकवून घ्या. बघा काय मस्त चमकणार असा आपला हा डोसा बनवून तयार झाला आहे. मी लहान आचेवर शेकल्यामुळे मस्त असा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे. राजगिरा खाल्ल्यामुळे ना बराच वेळ आपलं पोट भरल्यासारखं राहतं, अजिबात भूक लागत नाही, त्यामुळे हा राजगिऱ्याचा डोसा उपवासासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही सुद्धा उपवास असो किंवा नसो, जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे, डाएट करत असाल, तर त्यासाठी एक दोन जरी हे डोसे खाल्ले ना तरी खूप फायदेशीर आहेत, कारण बराच वेळ भूक लागत नाही. असे हे डोसे या नवरात्रीमध्ये जर उपवास असेल तर नक्की तयार करून पहा. तुमच्या लहान मुलांना डब्यामध्ये द्या किंवा आदल्या मधल्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही झटकेपट हे डोसे बनवून तयार करू शकता. तुम्हाला हा आजचा डोसा यापूर्वी कधी माहीत होता का? तुम्ही हा डोसा कधी खाल्ला आहे का हे मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. धन्यवाद.